ठोकर जी, मला हेच विचारायचं आहे, तुम्ही या धापरला गावचे सरपंच आहात, गावामध्ये पाणी, रस्ते, इलेक्ट्रिसिटी या मुख्य समस्या असतात, याच्यावर काय फोकस आहे आता? पाणी, रस्ते आणि जी वीज म्हणता तुम्ही, आमचा फोकस म्हणजे या मागील मी 2014 पासून मी कार्यरत आहे. जेव्हा मी उपसरपंच म्हणून या ग्रामपंचायतला झालो विराजमान 2014 साली, तर पाण्याची खूप समस्या होती आमच्या गावामध्ये, की अधिग्रहण होतं आमच्या गावाला, म्हणजे दुसऱ्याच्या शेतातून पाणी आम्ही विकत घेत होतो. आणि त्या अनुषंगाने आम्ही काय केलं की जो फंड येतो वित्त आयोग, 13वा वित्त आयोग तेव्हा कार्यरत होता, तर 13वा वित्त आयोगमध्ये आम्ही एक पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी एक सरफेस बोर केली आणि त्या बोरला चांगलं पाणी लागलं आणि त्याच्यामुळे आमच्या गावाची समस्या दूर केली. आणि ज्या काही एरियामध्ये आपल्या गावामध्ये म्हणजे कसं कोणत्या एरियामध्ये पाणी जात नव्हतं, तर आम्ही तिथं नवीन पाईपलाईनचं काम केलं, वाढीव पाईपलाईन, आणि प्रत्येक घरोघरी पाणी देण्याचा तो आमचा हेतू होता, तो आम्ही साध्य केला. रस्ते आणि इलेक्ट्रिसिटीवर काय फोकस आहे आता? रस्ते तसे आमच्या गावातील संपूर्ण रस्ते हे दलित वस्ती म्हणा किंवा OBC समाज किंवा इतर कोणत्याही समाजात पूर्ण सिमेंटीकरणचे झाले, आम्ही सिमेंटीकरणचे रस्ते केलेले आहेत. आणि एक दोन रस्ते वगळता संपूर्ण आमचे म्हणजे 90% रस्ते आमचे सिमेंटीकरण झालेले आहेत. इलेक्ट्रिसिटीचा काही लोडशेडिंगचा प्रॉब्लेम? लोडशेडिंगचा प्रॉब्लेम होता पहिले, पण आता यावेळेस तर लोडशेडिंगचा काही प्रॉब्लेम वगैरे आहे नाही आमच्या गावामध्ये, कारण महाराष्ट्र शासनाने यावेळेस जसं शेतकऱ्यांना 8 तास वीज आणि गावामध्ये 3 फेजची जे सोय आहे ती करून दिली, त्याच्यामुळे आम्ही महाराष्ट्र सरकारनं आम्हाला म्हणजे त्या लोडशेडिंगमधून मुक्त केलं आहे. गाव स्वच्छ सुंदर राहावं यासाठी काय अभियान राहील? आता आम्ही नेहमी लोकांना सांगतो की प्रत्येकानं जर आपल्या घराजवळचा परिसर स्वच्छ ठेवला, तर कसं आहे की ग्रामपंचायतवर जो येणारा बोजा आहे, म्हणजे ग्रामपंचायतचा जो पैसा आहे हा कमी खर्च होईल, म्हणजे ग्रामपंचायतला अतिरिक्त पैसा काही खर्च करता येणार नाही. तर आम्ही लोकांना सांगतो की तुम्ही आपल्या घराचं सांडपाणी आहे, या सांडपाण्याची व्यवस्था तुम्ही स्वतः करा, किंवा कुठं कचरा तुम्ही रस्त्यावर टाकू नका. आम्ही तशा कचरा कुंड्याची व्यवस्था केली आणि त्यांनी आम्ही लोकांना सांगतो की स्वतः जर तुम्ही स्वच्छ आपलं परिसर ठेवलं तर पूर्ण गाव सुंदर होईल, हे आम्ही लोकांना नेहमी आम्ही सांगतो. आरोग्याच्या दृष्टिकोनातून काय अवेअरनेस आहे? आरोग्याच्या दृष्टिकोनातून आमच्या गावामध्ये एक माता बाळ संगोपन उपकेंद्र आहे आणि तिथे डॉक्टर पण कार्यरत आहेत, तर वेळोवेळी त्या आणि आशा वर्कर पण आहे आमच्या गावामध्ये. तर आम्ही आणि आरोग्य सेवक आणि आशा वर्कर असे तिन्ही आम्ही जे एक गावाचा एक दुवा असं म्हणून आम्ही काम करतो आणि लोकांना ते मार्गदर्शन करतात, पण त्या अनुषंगाने आम्ही त्यांना पण आम्ही सहकार्य करतो. फॉगिंग वगैरे होते का बिलकुल? हो, फॉगिंग आम्ही जेव्हा म्हणजे पावसाळ्यामध्ये डासांचा खूप प्रादुर्भाव राहतो तेव्हा आम्ही फॉगिंग वगैरे 8 दिवसातून 1 वेळा, 15 दिवसातून 1 वेळा अशी आम्ही फॉगिंग करत राहतो. आम्ही स्वतंत्र एक मशीन घेतली आहे, फॉगिंग मशीन ग्रामपंचायतला, त्याद्वारे आम्ही फॉगिंग करत राहतो. नरेगा बचत गटामार्फत काही रोजगार उपलब्ध आहे का? नरेगामार्फत आम्ही पालन रस्त्या लोकांना काम दिलेलं आहे. आमच्या ग्रामपंचायतच्या अंतर्गत आम्ही 2 पाणंद रस्ते बनवले आहेत, ते मोठे, आणि आम्ही आमच्याच नाही तर आमच्या गावाशेजारी एक मुलपार गाव आहे, तिच्या लोकांना पण आम्ही काम दिलेलं आहे. आणि आता जसं आम्ही याच्यावर झाडांवर सुद्धा आम्ही मजूर आहेत आमच्या गावामध्ये, तर चालू आहे आमचं मनरेगाचं. शेवटचा प्रश्न एक विचारतो, काही सौंदर्यकरणावर वगैरे काही विशेष भर असा आहे का? सौंदर्यकरणावर आहे आमचा, जसं आता 14 वित्तयांमधून हा जो परिसर आहे ग्रामपंचायतचा, हा आम्हाला सौंदर्यीकरण करायचा आहे. तर येणाऱ्या काळात आम्ही ह्या 1 वर्षामध्ये हा परिसर सौंदर्यीकरण करू आणि गावातही आम्हाला काही ठिकाणी सौंदर्यीकरण करायचं आहे, तर तो आमचा म्हणजे समोरचा आमचा तो हेतू आहे. ठोकरजी, खूप खूप धन्यवाद.